संगमनेर शहरात सध्या रमजान महिना सुरू झाला असून संध्याकाळी मुस्लिम बांधव उपवास सोडण्यासाठी मोठ्या प्रमाणावर फळे भाजीपाला घेण्यासाठी दिल्ली नाका ते सय्यद बाबा चौक या परिसरात गर्दी करत असल्याने शहरात अवजड वाहनांची ये जा होण्यासाठी पोलिसांना मोठी कसरत करावी लागत आहेत। वाहनांची कोंडी कमी करावी लागत होती, मात्र संगमनेर पोलीस शाखेचे कर्तृत्ववान व नेहमीच तत्पर अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक उंबरकर साहेब यांनी नगरकडून पुण्याकडे जाणारे अवजड वाहने समनापूर बायपास मार्गे पुण्याकडे तसेच पुण्याहून येणारी वाहने समनापूर बायपास मार्गे नगरकडे वळवल्याने शहरात होणारी कोंडी थांबली आहे। यामुळे सगळीकडे समाधान व्यक्त होत आहे। ही वाहतूक रमजान महिन्यापूर्ती वळविण्यात आली असून संगमनेर बस स्टँड परिसरात फळ विक्रेत्यांनी रस्त्यावर अतिक्रमण केल्याने वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होत असून नगरपालिकेने अतिक्रमण हटवणे गरजेचे झाले आहे। त्वरित अतिक्रमण हटाव मोहीम पालिकेने सुरू करावी, त्यासाठी लागणारा बंदोबस्त आम्ही देण्यासाठी तयार आहे, असे सहाय्यक पोलीस निरीक्षक उंबरकर साहेब यांनी सांगितले। संगमनेर शहरामध्ये सध्या रमजान हा महिना साजरा होत आहे। रमजान महिन्यामध्ये मुस्लिम समाज हा मुख्यतः तीन बत्ती चौकामध्ये जमा झालेला असतो आणि सायंकाळच्या वेळेस ते नमाज पठणासाठी तसेच फूड्स वगैरे फळ भाजी वगैरे घेण्यासाठी त्या भागात येत असतात, म्हणून त्या ठिकाणी बहुसंख्य लोकांची गर्दी जमते। अशा ठिकाणी नाशिकवरून येणारी वाहनं, पुण्याकडनं येणारी वाहनं किंवा नगरकडून येणारी वाहनं एकत्र गर्दी करतात, विशेषतः हेवी व्हेकल्स जे जड वाहन आहे तर ती गर्दी होऊ नये म्हणून आणि जामिंग होऊ नये वाहनांची म्हणून आम्ही पुण्याकडून येणारे वाहन आहे हे कोल्हेवाडी फाटा व्हाया मार्गे हे नगरकडे वळवलेली आहे आणि नगरकडून येणारी हेवी व्हेकल्स हे पुन्हा कोल्हेवाडी फाटामार्गे पुण्याला किंवा मग नाशिकला वळतील असं आम्ही एक नियोजन केलेलं आहे आणि त्याचा बऱ्यापैकी चांगला इम्पॅक्ट हा तीनबत्ती चौकात दिसून आलेला आहे। याच्यापुढे सध्या जसं जसं आमचं मनुष्यबळ वाढेल तसतसा आम्ही याच्यापुढेही महत्त्वाच्या चांगल्या सुधारणा हाती घेणार आहोत। संगमनेर शहरामध्ये मॅक्झिमम ठिकाणी विशेषतः बसस्थानकावर अतिक्रमण झालेलं आहे। फळ विक्रेत्यांचं, काही हॉटेल्स आणि बरेच काही दुकानदारांचं, ते ऑलरेडी त्यांना काही दुकानं दिलेली आहे, त्या दुकानाव्यतिरिक्त त्यांनी अतिक्रमण केल्यामुळे त्या ठिकाणी काही त्यांनी फळाच्या दुकानदारांनी काही छत्र्या वगैरे लावलेल्या आहे, त्या छत्र्यामुळे जाणाऱ्या येणाऱ्यांना बराच त्रास होतो। फळ विक्रेते किंवा गिरायक त्याच्या समोर उभे राहतात, त्याच्यामुळे मॅक्झिमम रस्ता हा त्यांनी फळ विक्रेत्यांनी अतिक्रमणामध्येच कव्हर केलेला आहे। विशेषतः ते जर अतिक्रमण निघाले बस स्टँड परिसरातले किंवा नवीन नगर रोडवरचे तर त्याच्यामुळे बराच रस्ता मोकळा होईल आणि मोकळा श्वास घेतील। तर हे अतिक्रमण जर निघालं तर वाहतूक करण्यासाठी आमच्यावर जे थोडंसं ताण येतो तो ताण कमी होईल आणि सुरळीत वाहतूक होण्यास मदत होईल। तसेच तूर्तास आम्ही अतिक्रमणावर 102/117 प्रमाणे वाहतुकीस अडथळा निर्माण होईल, असे दुकानातले सामान तसेच बोर्ड दुकानाबाहेर लावणे हा कायद्याने गुन्हा आहे। याबाबत संगमनेर शहर पोलीस स्टेशनने संबंधितांवर मुंबई वाहतूक ॲक्ट कायद्याप्रमाणे योग्य ती कार्यवाही करून त्याबाबतची खटले संगमनेर कोर्ट येथे पाठविले आहे। तरी रस्त्यावर अतिक्रमण करणाऱ्यांनी याची नोंद घेऊन स्वतःहून आपली रस्त्यावरील अतिक्रमणे काढून घ्यावी अशी विनंती संगमनेर शहर पोलीस स्टेशनकडून करण्यात येत आहे। प्रतिनिधी राजेंद्र आमरेसह सुवर्णा ताकटे, SP24 तास, संगमनेर।